तर दुसरीकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा महत्त्वपूर्ण दौरा आहे। महानगरपालिका विकास नियंत्रण नियमावली बाबत ते आढावा बैठक घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे नाशिकचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती आहे? मयुरी, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। महानगरपालिकेमध्ये त्यांची सध्या आढावा बैठक सुरू आहे। खर तर कोल्हापूर महानगरपालिकेची मुदत सप्टेंबर महिन्यामध्ये संपलेली आहे आणि त्यानंतर आता महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागेल अशा पद्धतीची स्थिती आहे। त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेचा हा दौरा शिवसेनेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा मानला जातो, कारण शिवसेने म्हणून राज्य पातळीवरती जे निर्णय घेतलेले आहेत ते महानगरपालिकेच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न आहे तो शिवसेनेचा या ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेची जी गटबाजी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत होती, माजी आमदार राजेश क्षीरसागर विरुद्ध जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा पॅटअप सुद्धा या निमित्ताने एकनाथ शिंदे करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण आजच्या दौऱ्यामध्ये पाहायला गेलं तर हे दोघे सुद्धा या दौऱ्यामध्ये सामील झाल्याचं चित्र पाहायला मिळते। तर एकनाथ शिंदे एकूणच पाहायला गेलं तर शिवसेनेच्या विविध शाखांना सुद्धा भेटी देणार आहे, तर त्यामुळे शिवसैनिकांच्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे। एक प्रकारची ऊर्जा निवडणुकीपूर्वी देण्याचा प्रयत्न आहे तो एकनाथ शिंदे हे करणार आहेत। दुसऱ्या बाजूचा विचार करायला गेला तर 5:30 ते 6 या दरम्यान एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमके एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार आणि नेमकं कुणावरती निशाणा साधणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।